तर संकेत ढांगे लाईफलाईन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मी स्वतःही फिरतो आणि तुम्हालाही फिरवतो. आज नकळत मला नागपूरला येण्याची परत संधी मिळाली आणि महत्त्वाचे म्हणजे आता ओरफ्लो झाला आहे. सध्या नागपुरात खूप पाऊस सुरू आहे त्यामुळे तलावातलं पाणी ओरफ्लो झालेलं आहे. तीच संधी साधून मी इथे आलो आहे तुम्हाला दाखवायला. हा जो बोर्ड बघतोय हा नागपूर महानगरपालिकेने बसवलेला आहे, आय लव्ह माय नागपूरवाला. याच पॉईंटवरून नाग नदीचा उगम होतो की जी नाग नदी पूर्ण नागपूर शहरात पसरलेली आहे. म्हणजे आधीच्या काळात जेव्हा भोसले घराणं होतं तेव्हा त्यावेळेस नाग नदीने शहराचे दोन भाग केलेले, ठीक आहे. तर तो एक जो भाग आहे महालातला, म्हणजे मोठा राजवाडा हा महाल परिसरात आहे आणि नदीच्या दुसऱ्या बाजूला सक्कदरात तो लहान राजवाडा आहे. तर अशा प्रकारे ही नाग नदी इथून उगम पावते. ओके, आणि आंबाझरी तलाव हे नागपूर शहराच्या पश्चिमेकडे 6 किलोमीटर अंतरावर आहे. नागपुरात येणाऱ्या पर्यटकांसाठी आंबाझरी तलाव हे प्रमुख आकर्षण आहे. हे नागपूर शहरातील 11 तलावांपैकी सर्वात मोठं तलाव असून आंब्यांच्या झाडांनी वेढलेलं आहे, त्यामुळेच बहुतेक याचं नाव आंबाझरी तलाव असे ठेवण्यात आलेले असावे. येथील समृद्ध वैवविविधता निसर्गप्रेमींचे मन मोहून टाकते. निसर्गाच्या कुशीत आराम करण्यासाठी व शांतवेग घालवण्यासाठी लोक येथे येतात. आंबाझरी तलावाला 25 एकर परिसर लाभलेला आहे. त्यात खूप असा उंच असा परिसर आहे, चिरीसारखा दिसतो. त्यात खूप सारे वनस्पती प्राणी एकत्र आहेत, त्यामुळे निसर्गप्रेमींना एक वेगळीच संधी मिळते इथे यायला आणि ते खूप छान असं वातावरणात वेळ घालवतात. आणि महत्त्वाचे म्हणजे याच्या बाजूला एक उद्यान आहे, ते 18 एकरमध्ये पसरलेलं आहे. त्याच आंबाझरी पार्क असं म्हणतात काही लोक, आंबाझरी बगीचा, आंबाझरी उद्यान अशी वेगवेगळी नावं आहेत. आणि तिथे त्याचा आणि हे जे आहे हे नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं. तर नागपूर महानगरपालिका हे इथे व्यवस्थापन करते आणि त्यांनी या पार्कमध्ये असे रेडिओ स्पीकर पण लावले आहेत की त्यामुळे असे संगीत वाजतं, एक सुमधुर संगीत वाजतं आणि आपण पर्यावरणाशी आणखी जोडले जातो. तर हे जे आपण बघतोय हे पाणी तर ओव्हरफ्लोमध्ये दिसतोय. हा पॉईंट केलेला आहे, वर्षभर ते पाणी नसतं असं नसतं. आता जास्त पाऊस झाला त्यामुळे ओव्हरफ्लो झालंय आणि हे पाणी असं वाहते आहे. खूप सुंदर आवाज येतोय. मी तिथे आता ज्या ठिकाणी उभा होतो तिथे, आणि इथे महत्त्वाचे म्हणजे एक स्वामी विवेकानंदाचं स्मारक केलेलं आहे, तेही खूप छान आहे. आणि सायंकाळच्या वेळेस लाईटिंगमध्ये ते आणखी छान दिसतं. त्याची वेळ सायंकाळी 4 ते 6 आहे, त्यावेळेस तुम्ही तिकीट काढून तिथे त्या पार्कमध्ये जाऊ शकता. त्या पार्कच्या बाजूलाच गजानन महाराजांचं खूप सुंदरसं मंदिर आहे, खूप तेजस्वी अशी मूर्ती आहे. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, गजानन महाराजांचं मंदिर हे त्या उद्यानाच्या अगदी बाजूला आहे. त्याच बाजूला विवेकानंद स्मारक आणि तिथं त्याच बाजूला हे जे दिसतंय तुम्हाला मी दिसतो व्हिडिओमध्ये, हा पॉईंट त्याच्या बाजूलाच आहे. तर सांगायचं असं की नागपुरातले प्रत्येक व्यक्ती इथे येतो आणि सध्या तर ओरफ्लोमुळे आवर्जून येतो बघायला. आणि या जो आंबाझरी परिसर आहे खूप चांगल्या मंदिरांनी किंवा उद्यानांनी चांगलासा भरलेला आहे. आंबाझरी तलावाला जर तुम्ही फ्लाईटनी येत असेल तर ते एअरपोर्टपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही बाय रेल्वे येत असाल तर रेल्वे स्टेशनपासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. बाय रोड तुम्ही कुठूनही जाऊ शकता. आंबाझरी तलाव हे सर्वांना माहिती आहे, झासिराणी चौकातून म्हणजे बर्डीतून सरळ आलं तरी तुम्ही डायरेक्ट आंबाझरी तलावाजवळ पोहोचू शकता. आंबाझरी तलावाच्या पायथ्याशी पण एक शिवकालीन खूप सुंदरसं मंदिर आहे, निसर्गरम्य वातावरणात ते मंदिर आहे. त्या मंदिरला असं बॉर्डर नाहीत पण ते दुरून खूप सुंदर दिसतं. त्याच्या समोरच केजी कॅसल आणि महाराजांचं मंदिर, गजानन महाराजांचं मंदिर लक्ष वेधून घेतं. जर तुम्ही नागपुरात आणखी काही प्लेसेस एक्सप्लोअर करायचे असतील नागपुरातले, तर याच मी जे सांगितलं, गजानन महाराजांचं मंदिर असो की स्वामी स्वामी विवेकानंदांचं पुतळा असो की गणेश टेकडीचा गणपती असो दीक्षाभूमी असो, हे सर्व जवळजवळच आहे. तुम्ही विधीनं वन डे सर्व स्पॉट करू शकता. दीक्षाभूमीला भेट देणे अथवा 0 माईल, खूप सारे स्पॉट आजूबाजूला आहेत. आंबाझरी हे तलाव 1870 भोसलेंकालीन त्यांनी बांधलेलं आहे, त्यातूनच पूर्ण शहराला पाणी पुरवठा होत असे. जर तुम्ही कधी नागपूरला आलात तर नक्की या स्पॉटला भेट द्या
आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि माझं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद. भय इथले संपत नाही, भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, मी संध्याकाळी गातो. तू मला शिकविली गीते, भय इथले संपत नाही. त्यावेली नाजुक भोया वाऱ्याला हसवून पळती, त्यावेली नाजुक भोया वाऱ्याला हसवून पळती, क्षितिजांचे तोरण घे दारा